क्या तुम्हें यकीन है या टैगलाइन सह सलमान पुनः आपल्या भेटीला आलाय त्याचा ट्यूबलाइट हा सिनेमा घेऊन। पण ही ट्यूबलाइट बराच वेळ लुकलुकते पण भाईजानवर असलेल्या विश्वासामुळे आपण हा सिनेमा पाहत बसतो आणि अपेक्षा धरतो की ही ट्यूबलाइट आत्ता पेटेल मग पेटेल। पण शेवटी तर लुकलुकणंही बंद होतं आणि सलमानच्या या पिक्चरवरचा आपला यकीनच निघून जातो। तुम्ही जर सलमानला या रूपात पाहिलं तर पुन्हा कधीच सलमानचा सिनेमा पाहणार नाही अशी प्रतिज्ञा वगैरे करून बसाल। इतका वाईट सिनेमा सलमान या ईदच्या निमित्तानं आपल्या समोर घेऊन आला। ही कथा सलमान आणि सोहेल या दोन भावांमधील आहे। सलमान म्हणजे लक्ष्मण सिंग बिशप, हा वयानं जरी मोठा असला तरी बुद्धीने मात्र सोहेलपेक्षा लहान आहे। भारत चीनचं युद्ध घडतं आणि सोहेल सैन्यात भरती होऊन युद्धावर जातो। तो पुन्हा तिथून येत नाही आणि म्हणून त्याला शोधण्यासाठी सलमान तिथे जातो। असा हा सगळा सिनेमाचा प्रवास आहे। ही कथा लिटिल बॉय या 2015 मधील हॉलिवूड पटावर बेतलेली आहे। कथा उचलली की पात्र आणि प्रसंगही उचलावे, पण वेळ काळ आणि सिनेमाची गरज पाहून याचं भान इथे सुटलेलं जाणवतं। सलमान आणि त्याचा भाऊ खेड्यात राहत असतात। हे खेडं इतकं सुखवस्तू आहे की भारतात ते सापडणारच नाही। मोबाईल सोडला तर हे खेडं आजचंही वाटू शकतं। इथे सर्व सुख सोयी आहे। बरं, अशा या खेड्यात सलमानला उगाच एक जण मारतो, मग सलमान मुळमुळू रडतो। भारतात उगाच वास्तव्यास असलेली एक चिनी बाई आणि तिची मुलगी असं बरंच काय। मुळातच सलमान लहान आहे की मतिमंद आहे की मूर्ख आहे की निरागस आहे हे शेवटपर्यंत कळत नाही। ही काळजी पुरेपूर कबीर खाननं घेतलेली आहे। फॉरेस्ट गम सारखा हॉलिवूड पट न पाहिलेला माणूसच सलमानला या रूपात बघू शकतो। मुळातच कथा आणि पटकथा विसंगत असल्यानं संवादांनाही इथे जागा उरत नाही आणि त्यामुळे सलमानच्या इतर चित्रपटांसारखं संवादातलं सुख सुद्धा इथे आपल्याला मिळत नाही। पडद्यावर लार्जर दॅन लाईफ भासणारा आणि सिनेमाची एकमेव भक्कम बाजू असणारा सलमानच इथे बघवत नाही। त्याच्या पूर्ण करिअर मधील ही एकमेव अशी वाईट भूमिका असावी। त्यामुळे ईदच्या मुहूर्तावर सलमानलाच बरी भूमिका नाही तर इतर लोकांची भूमिका बघून ईद कशी साजरी होणार। तरीही सोहेल खानचा उल्लेख करावाच लागेल। तो देखील अरबाज खान सारखाच वाईट अभिनय तंतोतंत करतो। ओम पुरी यांचा जिवंत अभिनय बघून ते आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही। पण एका गोष्टीचं दुःखही होतं की ट्यूबलाइट हा त्यांचा शेवटचा सिनेमा असा। प्रीतमने पाट्या टाकलेल्या आहेत, विशेष असं काहीच नाही। 2-3 आठवड्यानंतर एकही गाणं आठवणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतलेली आहे। हिंदी सिनेमा त्यात 150 करोडचा म्हटल्यानंतर तांत्रिक बाजू उत्तम असणारच, त्याचं कौतुक करण्याचं विशेष कारण नाही। हा सिनेमा पाहिल्यास तिकिटाचे आणि पार्किंगचे पैसे अक्कल खाती जमा होतील। हा सिनेमा पाहून सृजनशीलतेपासून दूर जाणाऱ्या बॉलिवूड सिनेमाला पाठीशी घालू नका, त्यापेक्षा डब केलेला एखादा दाक्षिणात्य सिनेमा पहा। असेच रिव्ह्यू पाहण्यासाठी पाहत रहा समीक्षा प्लेक्स। सिनेस्थेशिया या चॅनलला सबस्क्राईब करू।